किनारपट्टीवरील बंदरामध्ये प्रवासी जलवाहतुकीसाठी पायाभूत सुविधांच्या रुपये 222 कोटी 39 लक्ष इतक्या खर्चाच्या एकूण 11 प्रकल्पांना केंद्र शासनाने सागरमाला कार्यक्रमांतर्गत मान्यता दिली आहे। हे प्रकल्प विविध टप्प्यात प्रगतीत असून डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे। या व्यतिरिक्त रुपये 277 कोटी खर्चाचे आणखी 23 प्रकल्प मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे सादर करण्यात आले आहेत। या प्रकल्पामध्ये राज्य शासनाचा 50% हिस्सा असून सन 2018-19 मध्ये यासाठी 22 कोटी नियत्वे प्रस्तावित आहे। मुंबई शहर आणि कोकण पट्टीवरील विविध स्थळांदरम्यान प्रवासी जलवाहतूक प्रस्तावित आहे। महाराष्ट्र सागरी महामंडळ मुंबई बंदर न्यास आणि सिडको यांच्या सहकार्याने भाऊचा धक्का ते मांडवा अलिबाग दरम्यान प्रवासी जलवाहतूक सेवेचा आरंभ एप्रिल 2018 मध्ये करण्यात येणार आहे।